उत्पादक बंधूंना माझा नमस्कार. आजच्या डाळिंब लागवड तंत्रज्ञान वेबिनारमध्ये मी सर्वांचं जैन इरिगेशन तर्फे स्वागत करतो. आजचा महत्वाचा विषय आपला डाळिंब लागवड तंत्रज्ञानामध्ये आपण सर्वात पहिले वातावरणाचा अभ्यास करणार आहोत, त्यानंतर जमिनीचा, पाणी, फर्टिगेशन आणि मुख्य म्हणजे टिश्यू कल्चर प्लांटिंग मटेरियल. याच्यामध्ये आजच्या स्थितीला जी सर्वात मोठी जी लागवड आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आहे, भारतामध्ये जवळजवळ 2 लाख हेक्टर च्या वर आजच्या स्थितीला लागवड झालेली आहे. आणि याच मुख्य कारण असं आहे की आयुर्वेदिक व्हॅल्यू म्हणजे मेडिसिनल व्हॅल्यू, डाळिंब भक्ष्य येत आरोग्य वर्धयेत, म्हणजे डाळिंब वर्धते वाढते. तर हिच्यामध्ये महाराष्ट्र सर्वात लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हिच्यामध्ये महाराष्ट्राची जी लागवड आहे ती 1,60,000 हेक्टर वरती आहे आणि प्रोडक्टिव्हिटी ही 5 टन 61 किलो अशी आहे. त्याच खालोखाल कर्नाटक आहे, छत्तीसगड आहे, आंध्र प्रदेश आहे, गुजरात आहे, राजस्थान आहे. आजच्या स्थितीला राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मध्ये लागवडी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्या खालोखाल याचे जे डाळिंबामध्ये रेट्स वाढण्याचं कारण आहे आणि पावसाचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे, म्हणून यापुढेही डाळिंबाच्या लागवडी वर्षानुवर्षे वाढत राहणार आहेत. म्हणजे पूर्ण भारताचा जर आपण अभ्यास केला तर दरवर्षी 10,000 हेक्टरनं डाळिंबाची लागवड वाढत आहे आणि 5,000 हेक्टरनं कमी पण होत आहे. म्हणून नवीन तंत्रज्ञानानं आपल्या सर्व लागवडी वाढायला पाहिजेत, हा यामागचा उद्देश आहे. दुसरं महत्वाचं कारण आहे आपलं बॅक्टेरियल ब्लाइट, म्हणजे गेल्या 10 वर्षापासून ते 11 वर्षापासून बॅक्टेरियल ब्लाइट तेल्या नावाच्या रोगानं खूप मोठ्या प्रमाणात डाळिंबागा, डाळिंब शेतकरी नुकसानग्रस्त होण्याचे कारण ठरलेले आहेत. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा सोर्स हा रोगग्रस्त रोपांमधून या रोगाचा प्रसार होण्यामागचे कारण झालेले आहेत. जवळजवळ 30,000 हेक्टर आजच्या स्थितीला तर 50,000-60,000 हेक्टर क्षेत्र तेल्या रोगामुळे नष्ट झालेले आहे. म्हणजे ज्या गावामध्ये डाळिंबाच्या मोठ्या प्रमाणात लागवडी होत्या आजच्या स्थितीला तिथं 70-80% डाळिंबाच्या लागवडी नष्ट झालेल्या आहेत. तर ह्या बॅक्टेरियल ब्लाइट रोगाच्या नुकसानामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नर्सरी बॉर्न म्हणजे नर्सरी मधूनच या रोपांचा प्रसार होऊन नुकसान झालेलं आहे. तर तिच्यामध्ये आपण बघू की अशा प्रकारच्या मातृवृक्षांवरती म्हणजे ज्या मातृवृक्षावरती उत्पादन घेतलं जात आहे जे निरोगी नाही आहे, जे ज्या मातृवृक्षाच्या शेजारी मरग्रस्त वातावरण आहे म्हणजे मरग्रस्त रोपं आहेत, वर्षानुवर्ष त्या जमिनीमध्ये कोणत्याही प्रमाणाची पोषक तत्वता नाही आहे, अशा अनप्रोडक्टिव्ह म्हणजे अनउत्पादनक्षम अशा झाडांवरती मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंबाच्या घुट्या बांधण्याचं काम केलं जातं. आणि एका गावातून दुसऱ्या गावामध्ये, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये ह्या गुटीचा प्रसार होतो. आणि त्याचबरोबर जे ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बॅक्टेरियल ब्लाइट नाही आहे, तेला नावा रोग नाही आहे, इथं सुद्धा ह्या रोपांच्या प्रसारामुळे मोठ्या प्रमाणात रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून सशक्त निरोगी रोपांचा लागवड व्हायला पाहिजे. जवळजवळ 1 करोड रोपांची डिमांड पूर्ण वर्षभर असते आणि या खूप मोठ्या मागणीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोगग्रस्त रोपांचा प्रसार केला जातो आणि तो होत राहतो. म्हणून आपण सर्वांनी एक ठरवायचं आहे की निरोगी आणि सशक्त जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या मातृवृक्षापासून जी रोपं तयार होतात, जसे की टिश्यू कल्चर पद्धतीची, रोपांची गुणवत्ता
उत्तम असते, कोणत्याही प्रकारचे रोग तिच्यामध्ये येणार नाही याची खबरदारी घेतलेली असते. आपल्याकडे स्वतःच्या मदर नर्सरी आपण मेंटेन करून त्यामधून सिलेक्शन करून आपण रोग मुक्त अशी रोपं बनवण्याचं काम इथं जैन इरिगेशन मध्ये करतो. त्याचबरोबर त्याचं पूर्ण बॅक्टेरियल इंडेक्सिंग आपल्याकडे आहे. बॅक्टेरियल इंडेक्सिंग केल्यानंतरच रोपाची आपण वाढ करत असतो. टिश्यू कल्चर होमोग्रेनेट बद्दल सांगायचं झालं तर याच्यामध्ये आपण मातृवृक्षापासून जे त्याचे गुणधर्म आहेत, म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन देण्याची जी क्षमता आहे, त्या झाडांपासूनच आपण रोपं बनवतो, इनिशिएशन करतो आणि त्यानंतर प्रायमरी हार्डनिंग सेकंडरी हार्डनिंग मध्ये ह्या रोपांची आपण वृद्धी करत असतो. ह्यावेळेस आपण जी रोपं बनवत आहोत त्यामध्ये जवळजवळ ट्रेनिंग देऊन आपण रोपं देत असतो. म्हणजे त्याला चार फांद्या आलेल्या असतात, त्या झाडाची रूट डेव्हलपमेंट पूर्ण झालेली असते, त्याचा पूर्ण आकार, एक सशक्त अशी रूपं आपण तिच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करत आहोत. आता आपण विषय घेऊ क्लायमेटचा, म्हणजे वातावरण. तर डाळिंब वेगवेगळ्या वातावरणामध्ये, कारण झिरो फाईट प्लांट असल्यामुळे वेगवेगळ्या वातावरणामध्ये त्याची आपण लागवड करू शकतो. सर्वात महत्वाचं आहे हॉट अँड ड्राय क्लायमेट, त्याला सर्वात जास्त सुटेबल आहे. हॉट अँड ड्राय क्लायमेट म्हणजे 50 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर ते 0 डिग्री पर्यंत याची लागवड आढळून आलेली आहे. आणि 200 mm पासून ते 1000 mm पर्यंत पावसामध्ये सुद्धा याची लागवड होत असते. तर याच्यामध्ये याचं जे नेचर आहे, संपूर्ण पानझडी किंवा पूर्ण हिरवे गर्द असं याचं नेचर आहे. म्हणजे ज्या ड्रायलँड एरियामध्ये आपण याची लागवड करत असाल तर तिथं ते अडॉप्ट होतं. असं सुटेबल होणार झिरो फाईट नेचरचं आपलं डाळिंबाचं पीक आहे. याच्यानंतर डाळिंबाला हलकी मध्यम स्वरूपाची उत्तम निचरा होणारी 6 ते 7, 7.5 व 8 पर्यंत पीएच असणाऱ्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात लागवडी आपण करू शकू. याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की डाळिंबाची जी जमीन आहे तिचा ऑर्गॅनिक कर्ब दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. म्हणजे हलक्या जमिनीमध्ये डाळिंबाची लागवड होते म्हटलं म्हणजे सर्वांना कोणतेही पोषक तत्व नसलेल्या अशा हलक्या जमिनीचं रूपांतरण आपल्याला मध्यम ते चांगल्या स्वरूपाच्या ऑर्गॅनिक कर्ब असलेल्या जमिनीमध्ये तयार करायचं आहे. जमिनीची तयारी करत असताना याच्यामध्ये आपल्याला चांगली नांगरटी करायची आहे. त्याच्यानंतर शेताची पूर्ण टिलेज, म्हणजे जर ढेकडं वगैरे असतील तर ते पूर्ण बारीक करायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये चांगल्यात चांगल्या प्रकारचे ऑर्गॅनिक मॅटर्स, बायोलॉजिकल डिकम्पोजिंग ऑर्गॅनिक मॅटर्स आपल्याला टाकायचे आहेत. व्हरायटीचं सिलेक्शन आपल्याला करायचं आहे. व्हरायटीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणारी, मॅच्युरिटी, अर्ली मॅच्युरिटी, डिसीज, रोग प्रतिकारक्षम, फळाची टिकवण क्षमता आणि मार्केटमध्ये असलेली डिमांड हे बघून सध्या उपलब्ध व्हरायटीमध्ये गणेश, मृदुला, आरक्ता आणि भगवा. तर व्हरायटीमध्ये आपण सर्वात महत्वाची जी व्हरायटीची जी डिमांड आहे ती आहे भगवा, तिलाच केशर पण म्हटलं जातं. कारण हिच्यामध्ये भगवा डाळिंबाची सर्वात मोठी साईज, म्हणजे 600-700 ग्रॅम पर्यंत फळांची साईज जाते. 180 ते 190 दिवसामध्ये याचा तयार होण्याचा कालावधी आहे, फुल धारणेपासून ते फळ तयार होईपर्यंतच. भगव्या डाळिंबाची जी साल आहे जवळजवळ 3 mm, 3.5 mm पर्यंत थिक अशी आढळून आलेली आहे. म्हणजे दूरच्या मार्केटमध्ये आपण याला ट्रान्सपोर्ट करू शकतो. सॅफ्रॉन स्पार्कलिंग कलर आहे त्यामुळे सहज अट्रॅक्ट होतो ग्राहक. आणि जी दाणे आहेत ते
ती सर्वात बोल्ड म्हणजे मोठ्या साईजची आणि रसदार अशी दाणे आहेत आणि सॉफ्ट आहेत, म्हणून इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा भगव्या व्हरायटीला डिमांड मोठी आहे. जवळजवळ आपण दरवर्षी 30,000 40,000 50,000 मेट्रिक टन डाळिंबाचं एक्सपोर्ट करत असतो. 27 लाख मेट्रिक टन भारताचं प्रोडक्शन आहे. त्यापैकी जर विचार केला तर भगव्या व्हरायटीचं मार्केट सर्वात मोठं आहे. प्लांटिंग डिस्टन्समध्ये आपण चर्चा करणार आहोत तर सर्वात जास्त प्लांटिंग डिस्टन्स आहे 12 बाय 10 363 रोपं एका एकरमध्ये. आणि त्यानंतर आता ज्या नवीन लागवडी मोठ्या लागवडी वाढत आहेत म्हणजे 10 एकर 20 एकर 30 एकर जवळजवळ 40 ते 50 एकर मध्ये, तर त्यांच्यासाठी जे डिस्टन्स आहे 14 बाय 10 15 बाय 10 या अंतरावरती लागवड करावी. 290 ते 300 रोपं एका एकरला बसतात. आणि ज्या लागवडी आहेत त्या आपण सर्व एका सीझन मध्ये करणार आहोत, म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी मार्च पर्यंत लागवडीचा उत्तम असा काळ आहे. तशी डाळिंबाची लागवड ही वर्षभर करता येते, पाण्याची उपलब्धता आणि ड्रिप इरिगेशन असेल तर आपण वर्षभर डाळिंबाची लागवड करू शकतो. कारण 0 डिग्री ते 50 डिग्री मध्ये डाळिंबाची लागवड कुठेही होऊ शकते हॉट अँड ड्राय क्लायमेट मध्ये. प्लांटिंगची मेथड तर खड्डा पद्धतीनं आपण त्याची प्लांटे म्हणजे लागवड करणार आहोत. तर खड्डा करत असताना 1.5 बाय 1.5 1 बाय 1 आणि 2 बाय 2 अशा पद्धतीचे खड्डे जमिनीच्या प्रकारानुसार, हार्ड कॉम्पॅक्ट जमीन असेल तर आपल्याला, हेवी असेल तर 2 बाय 2 खड्डे करावे लागतात. आणि मध्यम स्वरूपाची जमीन, हलके स्वरूपाची जमीन जर असेल तर 1 बाय 1 खड्डा पुरेसा असतो. याच्यामध्ये बेड प्लांटेशन दिवसेंदिवस वाढत आहे, कारण क्लायमेट चेंजमुळे, वातावरणातील बदलामुळे, पावसाचं अनियमितता राहिल्यामुळे आपण बेडवरती प्लांटेशन करणं सर्वात महत्वाचं आहे. कारण बेडवरती प्लांटेशन राहिल्यानंतर तिथं कोणत्याही प्रकारचं पाणी साचत नाही, झाडाला योग्य वेळी ताण बसू शकतो आणि रोगराई पण कमी राहते बेडवरच्या प्लांटेशनमध्ये. म्हणून गादी वाफा 3 फूट रुंद आणि 1.5 ते 2 फूट उंच अशा पद्धतीचा आपल्याला तयार करायचा आहे. जास्त करून हलक्या जमिनीपेक्षा भारी जमिनीमध्ये गादीवाफेची, मध्यम ते भारी जमिनीमध्ये गादीवाफेची सर्वात मोठी आवश्यकता आपल्याला जाणवते. कारण 2 वर्षातून 1 वेळेस आपल्याला हस्तबहार चांगले पैसे मिळवून देत असतो. म्हणून गादीवाफ्यावरची लागवड सुरुवातीपासूनच आपली असायला पाहिजे. जैन इरिगेशन टिश्यू कल्चर प्लांटेशन आपण केलेलं आहे. याच्यामध्ये आपण बघत आहात फोटोमध्ये की कशा पद्धतीनं बेड बनवून तिच्यावरती आपण प्लांटेशन ची तयारी पूर्ण केलेली आहे. बेड बनवून बेडमध्ये सर्व प्लांटिंग करण्याच्या अगोदर जे काय ऑर्गॅनिक मॅटर्स असतात म्हणजे फार्मवेअर्ड मॅन्युअर आहे, सो और सिंगल सुपरफॉस्फेट आहे, कार्बोफ्युरॉन आहे, फंगिसाइड आहे, हे सर्व भरून रेसबेड बनवून मग तिच्यावरती आपण मल्चिंग पेपर किंवा ऑर्गॅनिक मल्चिंग याचा वापर करून प्लांटेशन करायचं आहे. या पद्धतीचे प्लांटेशन करत असताना आपण सुरुवातीपासूनच लक्ष द्यायचं आहे की वाय शेप ट्रेनिंग, म्हणजे ज्या पद्धतीनं आम्ही रोप 4 फांद्या तयार झालेलं देतो आहे त्याच पद्धतीनं त्या रोपाला पुढं पण वाढवायचं आहे. वाय शेप म्हणजे प्रत्येक फांदीवरती आपल्याला सूर्यप्रकाश झाडाला मिळावा म्हणून वाय शेप तयार करायचा आहे. 9 ते 10 इंचावरती किंवा मोठं झाड झाल्यानंतर 1 ते 1.25 फुटावरती त्याचा शेंडा टॉप करायचा आहे, त्याला ट्रेनिंग द्यायची आहे. त्याला मुख्यतः आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रांचेस तयार करायच्या आहे ज्या पूर्ण सूर्यप्रकाशाच्या सूर्यप्रकाशामध्ये राहतील. या पद्धतीनं आपण पहिल्या वर्षापासून म्हणजे पहिल्या दिवसापासून लागवडीपासून ते 3 महिन्यानंतर येणारे त्याला वॉटर शूट्स काढायचे आहे.
साधारणतः त्याला वॉटरशूट पुसणे असं म्हणतात, म्हणजे डाळिंबाचं जे खोड आहे ते 6 महिन्यामध्ये मजबूत होणार आणि त्याला मल्टी ब्रांचिंग म्हणजे 9 इंच ते 10 इंच खोडाची साईज राहणार आणि त्याच्यावरती 3 ते 4 मुख्य वेगवेगळ्या 3 ही 4 ही दिशेला असे मुख्य खोडं डेव्हलप होतील आणि 12 वाजेचा सूर्यप्रकाश पूर्ण खोडापर्यंत जाणार अशा प्रकारचं झाड आपल्याला वाय शेप ट्रेनिंग आणि प्रुनिंग मध्ये डेव्हलप करायचं आहे. इंटरक्रॉपिंगचा विषय येतो. डाळिंब लागवड तर झाली, तर लागवडीनंतर बऱ्याच शेतकऱ्यांना इंटरक्रॉपिंग लागवड करायची असते. तर इंटरक्रॉपिंग मध्ये आपण 2 वर्षापर्यंत 4 वर्षापर्यंत जमिनीचा ऑर्गॅनिक कर्ब वाढण्यासाठी ताग, ढेंच्या या प्रकारची हिरवळीची खतं घेऊन ती जमिनीमध्ये गाडायची आहेत. त्याचबरोबर लागवड करत्या वेळेसच झेंडू या पिकाची लागवड करायची आहे. झेंडू पीक अशासाठी की सूत्रकृमी खूप मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंब लागवडीमध्ये सुरुवातीपासूनच वाढत आहे. हलक्या जमिनी, सूत्रकृमीग्रस्त एरिया, त्यामुळे झेंडू सारखं जे पीक आहे ते सूत्रकृमी नष्ट करण्याचं काम करतं. त्याच्या मुळावर एक अल्फा टार्थाईन नावाचं एक संप्रेरक बाहेर पडतं आणि त्यामुळे डाळिंबाला सुरुवातीपासून आपण सूत्रकृमी पासून दूर ठेवू शकतो. इतर आंतरपिकं घेण्याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल असतो, पण त्यामध्ये सर्वात मोठी हानी आपल्या पिकाची होते कारण सूत्रकृमीचा प्रादुर्भाव आंतरपिकांतून मोठ्या प्रमाणात होत असतो. म्हणून आपण आंतरपीक घेत असताना झेंडू, ताग आणि ढिंचा याच पिकांचा वापर करावा. त्याचबरोबर माझं असं म्हणणं आहे सर्व डाळिंब बागायतदारांना की आपण भविष्याची प्लॅनिंग करत असतो, तर ज्या वेळेस आपण डाळिंबाची लागवड झालेली आहे आणि त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये आंतरपीक काही घेणार आहोत की ढेंच्या, ताग, तर या सर्व बियाण्याला ढेंच्या किंवा तागाच्या बियाण्याला आपण ट्रायकोडर्मा, ऍझोटोबॅक्टर, PSB जीवाणू कल्चरची ट्रीटमेंट करून एकरी 25 ते 30 किलो ढेंच्या आणि तागाची पेरणी करावी. त्यामुळे आपल्या प्रत्येक जमिनीच्या स्क्वेअर फुटामध्ये ह्या जैविक बुरशी आणि जीवाणूंची वाढ होणार आहे आणि आपले झाडं कमीत कमी 10 वर्षापर्यंत सशक्त राहणार आहेत. त्याचबरोबर ऑर्गॅनिक कर्ब वाढणार आहे. या दृष्टीनं आपण हिरवळीच्या खतांचा वापर करावा. आफ्रिकन मेरीगोल्ड याच्यामध्ये मुळांचा जारवा जास्त असतो. त्याचप्रमाणे देशी झेंडूची लागवड पण आपण करायला पाहिजे. सर्वात महत्वाचा मुद्दा आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहोत तो आहे ट्रेनिंग, प्रुनिंग अँड आणि ट्रेनिंग. तर झाडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सकरस वाढलेले असतात. 3 किंवा 4 मुख्य खोडं ठेवल्यानंतर जे काय वॉटर शूट्स येतील त्या सर्व वॉटर शूट्स आपल्याला काढायचं आहे. त्याच्यानंतर फ्रूट ज्यावेळेस आपण फ्लावरिंग घेणार आहोत त्यावेळेस त्याची ब्रांचेस ट्रेनिंग आणि प्रुनिंग आपल्याला करायची आहे, कारण जास्त फ्रूट लागल्यानंतर सुद्धा त्यांची थिनिंग करावी लागते. तर त्या अगोदरच आपण झाडांची जर प्रुनिंग व्यवस्थित केली तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या साईजची फळं मिळतात. ट्रेनिंग आणि प्रुनिंगचा उद्देश असा आहे की झाडाच्या प्रत्येक फांदीवरती सूर्यप्रकाश गेला पाहिजे. खोडापर्यंत सूर्यप्रकाश ज्या झाडामध्ये जाणार आहे त्या झाड जास्तीत जास्त उत्पादनक्षम राहतील, जास्तीत जास्त निरोगी राहतील, जास्तीत जास्त तिच्यामध्ये इन्सेक्ट पेस्टचा प्रादुर्भाव कमी राहील. या पद्धतीमध्ये आपण खोडं 3 ते 4 खोडं आपण ठेवू शकतात. मोठ्या प्रमाणामध्ये झाडांना खोडकिड्याचा पण प्रादुर्भाव लागत असतो, म्हणून एक खोड पद्धतीपेक्षा आपण मल्टी ट्रंक पद्धत म्हणजे 3 किंवा 4 खोडं ठेवण्याच्या पद्धतीकडे आपण जाणार आहोत. एक मुख्य खोड पद्धत जी आहे ती बाहेरच्या देशामध्ये जास्त प्रमाणात वापरली जाते,
पण आपल्या देशामध्ये आपण सिंगल स्टेम 9 ते 10 इंचाचं आणि त्याच्यावरती मल्टी स्टेम म्हणजे कोडाची साईज एकदम बळकट राहणार आणि तिच्यामध्ये वॉटर शूटचं प्रमाण पण कमी राहणार आणि सूर्यप्रकाश जास्तीत जास्त झाडाला घेतल्यामुळे त्याचं फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण क्रिया सर्वात जास्त राहील आणि दरवर्षी ही झाडं आपल्याला उत्पादन देत राहणार. या पद्धतीनं आपण प्रूनिंग ट्रेनिंग करायची आहे. आता आपला मुख्य विषय की 12 बहार नियोजन हा सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे याच्यावरती चर्चा करणार आहोत. बहार नियोजनामध्ये 1 वर्षापर्यंत आपण झाड वाढवल्यानंतर त्याच्या पुढची जवळजवळ 1 वर्ष आपल्याला झाडाची खोडं फांद्या ह्या काटक आणि काडसर रंगाच्या तयार करायच्या आहेत. म्हणजे कॅनोपी मॅनेजमेंट काडी तयार करणे हा हिच्यामध्ये मुख्य विषय असतो आणि त्यानंतर बहार म्हणजे जवळजवळ 1.5 ते 2 वर्षाचं पूर्ण काटक झाड आपल्याला तयार करायचं आहे. कारण झिरोफाइट नेचरच्या जे प्लांट्स असतात हिच्यामध्ये पान गळतं आणि तिथे काटे तयार होत असतात. म्हणून सुरुवातीपासूनच आपल्याला झाडाला स्ट्रेस मॅनेजमेंट प्रमाणे वाढवायचं आहे. तर हिच्यामध्ये बहार नियोजन करत असताना झाडाची 30% पानगळ होणं आवश्यक आहे. जमिनीच्या प्रकारानुसार पानगळीचा जो ताण कालावधी आहे तो वेगवेगळा असू शकतो. 60%, 70%, 80% आणि 100% पर्यंत पानगळी केल्या जातात त्याची काही आवश्यकता नाहीये. 30 ते 40% नैसर्गिकत पानगळ डाळिंबामध्ये होण्यासाठी भारी जमीन असेल तर 55 ते 60 दिवसाचा कालावधी लागतो. मध्यम स्वरूपाची जमीन असेल तर 45 दिवसाचा कालावधी लागतो आणि हलकी जमीन असेल तर 25 ते 30 दिवसामध्ये 30 ते 40% पानगळ होऊन जात असते. मुख्यतः हस्त बहारामध्ये आपल्याला वातावरण सप्टेंबर ऑक्टोबरची जी पावसाळी वातावरण असतं त्याच्यामध्ये आर्टिफिशियल आपल्याला ताण द्यायचा असतो आणि काही फर्टिलायझर्स आहेत 052-34 आहे 1846 आहे यांची फवारणी आपल्याला करावी लागते. तर 052-34 इथ्रिल आणि मायक्रोन्युट्रियंट्स अशा त्या फवारण्या असतात. तर बहार पूर्व नियोजनामध्ये झाडाची काडी तयार करत असताना ह्या फवारण्या आपल्याला द्यायच्या आहेत. साधारणतः 052-34 5 ग्रॅम प्रति लिटर चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य 1 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला फवारणी करायची आहे. आणि ज्या वेळेस 30% पानगळ झालेली आहे किंवा 40% पानगळ झालेली आहे तेव्हा आपल्याला इथिलिन इथेफॉन हा जो घटक आहे याची 1 ml, 1.5 ml पर्यंतच आपल्याला फवारणी करायची आहे. जशी 30% पानगळ असेल तर आपण 1 ml पर्यंत पानगळ याच्यामध्ये करू शकतो इथिलिनची. याच्यानंतर जवळजवळ पानगळीनंतर पूर्ण पानगळ झाल्यानंतर 21 दिवसांनी याच्यामध्ये फ्लावर बर्ड इनिशिएशन होत असतं आणि फ्लावर बर्ड इनिशिएशन होण्यासाठी सर्व बहार पूर्व नियोजन म्हणजे ताणावर येईपर्यंत झाडाच्या काडीची मॅच्युरिटी होणं आवश्यक आहे. प्रॉपर त्याला रेस्ट आणि स्ट्रेस पिरियड मिळणं आवश्यक आहे. तेव्हा बरोबर 21 दिवसानंतर प्रत्येक झाडामध्ये नवीन प्रत्येक फांदीमध्ये नवीन चौकी तयार होत असते. ती अशा प्रकारे तयार होत असते. हिच्यामध्ये नर आणि मादी फुलं कारण हायली क्रॉस पॉलिनेटेड डाळिंबाचं क्रॉप आहे म्हणून नर आणि मादी फुलांची संख्या हिच्यामध्ये असते. मादी फुलांची परागीभवन होऊन मेल पॉलन जाऊन परागीभवन होऊन हिच्यामध्ये सेटिंग होत असते. तर या सेटिंग पिरियडमध्ये सर्वात जास्त मधमाशीची आवश्यकता असते. म्हणून मधमाशीसाठी आपण डाळिंब शेतीच्या बांधावरती काही शेवग्याच्या झाडांची लागवड करायला पाहिजे. त्याचबरोबर मधमाशी अट्रॅक्ट होईल अशाप्रमाणे गुळाचं पाणी ह्या गोष्टी वापरायला पाहिजे. त्याने मधमाशी मोठ्या प्रमाणात अट्रॅक्ट होईल आणि
फुलांचं पॉलिनेशन करून आपल्याला सेटिंग मोठ्या प्रमाणात मिळेल. तर अशा प्रकारच्या काही पेट्या पण आपण बाहेरून घेऊ शकतात. तिच्यामध्ये मधमाशांची ज्या पॉलिनेशनसाठी आपल्याला मदत करतील आणि जास्तीत जास्त फळ सेट होण्याचं प्रमाण तिच्यामध्ये वाढेल. फळांची सेटिंग साधारणत पानगडीपासून 70 ते 80 दिवसापर्यंत चालत असते. मोठ्या झाडांमध्ये त्याचा कालावधी 90 दिवसापर्यंत जातो. लहान झाडांमध्ये 60 ते 70 दिवसामध्ये पूर्ण सेटिंग होऊन निंबू साईजची फळं तयार झालेली असतात. तर 90 दिवसामध्ये ते 120 दिवसामध्ये आपण निंबू साईज ते पेरू साईज पर्यंत 120 दिवसामध्ये पेरू साईजची फळं तयार होत असतात. 150 दिवसापर्यंत त्यांची मॅच्युरिटी असते. प्रत्येक फांदीवरती सूर्यप्रकाश योग्य मिळाल्यामुळे फळांची साईज चकाकी टिकून राहते. त्यानंतर 150 ते 170 दिवसामध्ये फळ पक्वतेकडे जाण्याची अवस्था तयार होत असते, म्हणजे त्याच्यामध्ये कलर तयार होण्याची अवस्था येऊन जात असते आणि फळाला एक आकार आलेला असतो. 180 ते 200 दिवसामध्ये फळ तयार होत असते, म्हणजे फळाच्या पुढचे जे पाकडे आहेत त्या पूर्ण पॅक होऊन जातात. फळाला चपटा आकार येतो, फळाचा कलर आणि फळ जर कापून आपण बघितलं तर दाणे पूर्ण सेपरेट होतात, म्हणजे वेगवेगळे होतात आणि त्याच्यामध्ये पूर्ण रस भरलेला असतो. दाणे खाऊन जर बघितले तर सॉफ्ट लागतात, म्हणजे साधारणतः 180 ते 200 दिवसामध्ये फळ पूर्ण पक्वतेच्या अवस्थेत येत असत. आपण आतापर्यंतच्या डाळिंबाच्या लागवडीपासून ते फळ तयार होईपर्यंतच्या अवस्था बघितल्या, त्याचबरोबर ह्या अवस्था पुढे जाण्यासाठी आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये या झाडांमध्ये स्टेकिंग याने झाडाला आधार देण्याची आवश्यकता लागते. तर विविध आधार याने एक बांबू पद्धत, 3 बांबू पद्धत आणि 4 बांबू पद्धत आणि त्याला सुतळीने बांधलेलं असतं. तर प्रत्येक फांदी तिच्यामध्ये बांधली जाते आणि सर्व फांद्यांवरती सूर्यप्रकाश योग्य झाल्यामुळे मिळाल्यामुळे फळांची फुगवण पण व्यवस्थित होत असते. त्याचबरोबर झाडाला फर्टिगेशन चालू असतं फळ अवस्थेमध्ये, त्याचबरोबर झाडामध्ये वाढ पण होत असते. तर वेळोवेळी दाटी करणारे वॉटर शूट्स आपण काढणं आवश्यक आहे, कारण हे वॉटर शूट्स पूर्ण अन्नद्रव्यांचा प्रवाह वॉटर शूट्स ओढत असतो आणि त्यामुळे त्या वॉटर शूटची विरळणी करणं आवश्यक आहे. फळ धारणा अवस्था झाल्यानंतर याने फुल धारणा पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर आपण स्लऱ्या द्यायच्या आहेत, जीवाणू स्लरी, कडधान्यांचे स्लरी अशा प्रकारच्या बऱ्याच शेतकरी आपल्याकडे वापरत असतात. पाण्याचं नियोजन, आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे वॉटर मॅनेजमेंट, म्हणजे लागवडीपासूनच हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. तर ज्या वेळेस आपण झाडाची लागवड करत असतो तर सुरुवातीपासूनच आपण डबल लॅटरल जर केली तर ज्याप्रमाणे 1 महिन्याचं झाड झालेलं असेल त्याच्या मुळांची वाढ ज्याप्रमाणे होत असेल त्याप्रमाणे आपण नळ्या पण दूर करायच्या आहेत. म्हणजे 6 महिन्यामध्ये आपल्या प्रत्येक झाडाचे खोडापासून 1.5 फूट दूर, म्हणजे झाडाच्या सावली क्षेत्राच्या 6 इंच दूर आपल्याला पाणी द्यायचं आहे. म्हणून डबल लॅटरल आपण केली तर आपण दोघही बाजूला समांतर पाणी देऊ शकतो. झाडाच्या सावली क्षेत्राच्या बाहेर पाणी दिल्यामुळे रोगराई, कीड ह्या सर्व दूर जातात आणि झाडाला व्यवस्थित वाढ होत राहते, वापसा अवस्था राहते. 4 लिटर ताशी प्रवाहाचा आणि 16 mm ची लॅटरल आपण वापरायला पाहिजे. फोटोमध्ये आपण दाखवलेलं हे ऑनलाईन आणि इनलाईन सिस्टीम्स असतात. तर याच्यामध्ये डबल लॅटरल करीत असताना आपल्याला
हळूहळू जसं झाड वाढेल तसं तसं सावली क्षेत्राच्या बाहेर ड्रिप लॅटरल आपल्याला घेऊन जायची आहे, कारण झेरोफाइट वनस्पतीची जी मुळं आहेत ती सूर्यप्रकाशातच वाढतात आणि सूर्यप्रकाशात राहिल्यामुळे त्यांना सूत्रकृमी मर या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत नाही आणि वापसा अवस्था कायम राहते, त्यामुळे झाडावरती अवाजवी व्हिजिटेटिव्ह ग्रोथ वाढीची अवस्था येत नाही, काडी पक्व होते, अशा प्रकारची ट्रंक म्हणजे झाडाची खुड तयार होत असतात, 3 ते 4 खुड मधला भाग पूर्ण मोकळा, सावली क्षेत्राच्या बाहेर पाणी मिळाल्यामुळे तिथे ह्युमिडिटी वाढत नाही व झाडाची मुळं सशक्त राहतात, आतला भाग पोकळ राहिल्यामुळे व्यवस्थित ट्रेनिंग आणि प्रुनिंग केलेली असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे फंगल डिसीज वाढत नाहीत। साधारणतः लागवडीपासून 2 लिटर ते 40 ते 50 लिटर वॉटर रिक्वायरमेंट प्रत्येक झाडाची आहे। झाड ज्या वेळेस रेस्ट किंवा स्ट्रेस पिरियड मध्ये असतं त्यावेळेस 2 ते 2.5 महिने वॉटर रिक्वायरमेंट नसते, पाण्याची आवश्यकता नसते, पण सुरुवातीपासून आपण जर बघितलं तर डाळिंबाला फळ धारणा अवस्थेमध्ये आंब्या बहारामध्ये आणि हस्तबहारामध्ये सर्वात जास्त पाण्याची आवश्यकता असते, तर ती साधारणत 5 वर्षाच्या पुढच्या झाडाला 50 ते 60 लिटर ते 70 लिटर पर्यंत टेम्परेचर आणि जमिनीच्या प्रकारानुसार जाऊ शकते। मृग बहाराचं पाण्याचं नियोजन आपण दिलेलं आहे, त्याचबरोबर आंबिया बहाराचं नियोजन आहे, हस्तबहाराचं नियोजन आहे। सर्व बहारामध्ये आपण जर बघितलं तर आंबिया बहार आणि हस्तबहारालाच पाण्याची आवश्यकता जास्त असते। मृग बहार मूळतः पावसाळ्याच्या पिरियडमध्ये येत असतो त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता राहत नाही। खतांची जी डोस आपण ज्यावेळेस बहार नियोजन करत असतो त्यावेळेस आपल्याला वापरायचे आहेत 20-20-0, 250 ग्रॅम म्युट ऑफ पोटॅश, 250 ग्रॅम अमोनियम सल्फेट, 150 ग्रॅम फार्म वॅड मॅन्युअर, यान म्हणजे 20 किलो पर्यंत वापरायचं आहे, नीम केक 1 किलो वापरायचे आहे। बेसल डोस वापरत असताना आपल्याला मुख्यतः 3 किंवा 4 बेसल डोस वापरणं खूप आवश्यक आहे, म्हणजे बहार पूर्व बेसल डोस देणं आहे, रेस्ट पिरियड मध्ये झाड जाण्याच्या आधीचा बेसल डोस खूप महत्वाचा आहे, रेस्ट पिरियड आणि पानगड झाल्यानंतरचा एक बेसल डोस आपल्याला द्यायचा आहे, त्यानंतर आपण एक डोस फळांची पूर्ण सेटिंग झाल्यानंतरचा द्यायचा आहे आणि पेरू अवस्थेमध्ये एक डोस द्यायचा आहे। अशा यामुळे काय होतं की झाडाच्या मुळांच्या कक्षेमध्ये वापसा अवस्था राहते, त्याचबरोबर एकाच वेळेस खतांचा वापर न केल्यामुळे तिथं मुळं जळण्याचं प्रमाण पण वाढत नाही आणि वेळोवेळी बेसल डोस मिळाल्यामुळे जमीन सॉफ्ट मऊ राहते। त्याचबरोबर आपल्याला फर्टिगेशन पण करायचं आहे, तर आपण एक फर्टिगेशनचा चार्ट देत आहोत। हिच्यामध्ये नायट्रोजन 61.8 किलो प्रति एकर, फॉस्फरस 47.85 किलो प्रति एकर आणि पोटॅश 85.5 किलो प्रति एकर प्रमाणे वापरायचं आहे। तर पहिल्या दिवसापासूनचं हे शेड्यूल आहे, साधारणतः फ्लावरिंग पिरियड आपला 2 महिन्याच्या कालावधीचा असतो, 30 ते 60 दिवसांचा, तर हिच्यामध्ये 12-61-0, 13-0-45 युरिया याचा वापर करायचा आहे। युरियाची आवश्यकता असेल, व्हिजिटेटिव्ह ग्रोथ होत असेल तर युरियाची आवश्यकता नाही। त्यानंतर 31 ते 60 दिवसामध्ये 13-40-13, 13-0-45 चा वापर करायचा आहे। 61 ते 105 दिवसांमध्ये आपल्या फळांची सेटिंग होऊन गेलेली असते, तिच्यामध्ये प्रत्येक फळ हे साधारणतः निंबू साईज कडे गेलेलं असतं, त्यावेळेस 19-19 स्टार्टर ग्रेड जो आहे
याच्यामध्ये फळांचे फुगवणं म्हणजे निंबू साईजचं पेरू साईज मध्ये जाण्यासाठी आपल्याला या खतांचे डोसेस वापरायचे असतात. 106 ते 135 दिवसांमध्ये साधारणत पेरू साईज पर्यंत छोटा चिकू ते पेरू साईज मध्ये फळं गेलेली असतात. तर सर्व खते आपल्याला साधारणत 210 दिवसापर्यंत, शेवटल्या दिवसामध्ये मॅच्युरिटीमध्ये आपल्याला 0.050 10 ते 15 दिवस वापर करायचा आहे. याच्यामध्ये फळांची साईज वाढलेली असते, त्याचबरोबर दाण्यांमध्ये रस भरलेला असतो आणि गोडही पण वाढलेली असते. तर त्यावेळेस आपल्याला 0.050 2 किलो प्रति एकर याप्रमाणे वापरणं आवश्यक आहे. न्यूट्रिशनल बॅलन्स याच्यामध्ये खूप मोठा विषय आहे. जसे की आपण बहार पूर्व नियोजनामध्ये बेसल डोस भरणार आहोत, फ्लावरिंग पिरियडमध्ये बेसल डोस भरणार आहोत आणि त्याचबरोबर फर्टिगेशन करणार आहोत, तर नायट्रोजनची मात्रा आपण 404 ग्रॅम प्रति झाड, फॉस्फरसची मात्रा आपण 256 ग्रॅम प्रति झाड आणि पोटॅशची मात्रा 455 ग्रॅम प्रति झाड अशी देणार आहोत. तर बेसल डोस आणि फर्टिगेशन या दोघांच्या माध्यमातून फ्लावरिंग पिरियड च्या काही आपण शेतकऱ्यांचे फोटोग्राफ्स आपण इथं केलेले आहेत की 1.5 वर्षानंतर प्रत्येक झाडाच्या प्रत्येक फांदीमध्ये फुलधारणा झालेली आपल्याला आढळते आहे, स्टेकिंग केलेली आहे. त्यानंतर याच झाडांची 1.5 महिन्यानंतर साधारणतः 45 ते 50 दिवसामध्ये पूर्ण फळांची सेटिंग झालेली आहे, 40 ते 45 फळांची सेटिंग झालेली आहे. त्यानंतर निंबू अवस्था आलेली आहे प्रत्येक फळांना आणि मुख्य म्हणजे ट्रेनिंग प्रुनिंग वरती सर्व डाळिंब शेती आपली अवलंबून आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट वरती अवलंबून आहे, पाणी देण्याच्या पद्धतींवरती ही शेती अवलंबून आहे. तर आपण मुख्य खोडांना फळं बघत आहात. मुख्य खोडांना फळं मिळण्यामागचं एकच कारण आहे की झाडाला सर्वात जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता आणि प्रत्येक फांदीवरती आणि खोडापर्यंत सूर्यप्रकाश गेल्यामुळे अशा प्रकारची फळं आपल्याला मिळू शकतात. शेतकऱ्याचे काही अनुभव आपण इथं घेतलेले आहेत डॉक्टर अनिल पाटील सरांबरोबर. झाडाची फळं धारणा ही 4 इंच जमिनीपासून लगडलेली दिसत आहे आणि साधारणतः एका झाडाला 55 ते 60 फळं पहिल्या वर्ष 2 वर्षात आपण घेतलेली आहेत. काही फोटोग्राफ्स बेडवरचे आहेत, बेडवरती सुद्धा 70-80 ते 100 फळं आपण याच्यामध्ये घेतलेली आहेत. यानंतर फळ तयार होत असताना ओव्हर मॅच्युरिटी किंवा प्रुनिंग व्यवस्थित नसल्यामुळे काही काटे झाडाला फळाला लागतात आणि फळाला लागल्यानंतर तिथं फळांचं क्रॅकिंग होत असतं, तर अशा काही काट्यांची छाटणी पण आपण करणं आवश्यक आहे की फळांची मॅच्युरिटी होत असताना फाटणार नाहीत. त्याचबरोबर काही जमिनींमध्ये बोरॉनची कमतरता जाणवते, बोरॉनच्या कमतरतेमुळे सुद्धा फळं क्रॅक होतात. थंडीचं प्रमाण वाढल्यानंतर सुद्धा गुजरात राजस्थानच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फळं फाटतात. तर अशा अवस्थेमध्ये प्रत्येक जमिनीवरती आपण मल्चिंग, ऑर्गॅनिक मल्चिंग, याने ऊसाचं पाचट आहे, इतर बऱ्याच फार्म वेस्ट आहेत, त्यांचा वापर करून मल्चिंग करणं आवश्यक आहे. कारण अचानक वाढणाऱ्या थंडीमुळे फळांमध्ये दाणे फुगण्याची अवस्था तयार झालेली असते, साल कडक होत असते, तर तेव्हा सुद्धा फळ फाटण्याचं प्रमाण वाढतं. तर ऑर्गॅनिक मल्चिंग करण्याचा वापर, त्याचबरोबर न्यूट्रिशनल बॅलन्स, बोरॉनचा फवारण्या घेऊन आपण फळ क्रॅकिंग थांबवू शकतो. सांगितल्याप्रमाणे काटे जे असतात ते फळांना इंजुरी करून त्याची साल पातळ करतात, तिथं इंजुरी करतात आणि तिथं फळं खराब होत असतात, फाटत असतात. तर त्या काट्यांची प्रुनिंग करावी. काही फळं आपले सन स्कॉर्चिंग
मध्ये येतात, म्हणजे पश्चिमेची आणि दक्षिणेची जी बाजूची फळं आहेत साधारणतः ती उन्हाच्या सूर्यप्रकाशामुळे, कारण फळांना कलर तयार झालेला असतो आणि अशा कलर 40 ते 45 डिग्रीमध्ये सनलाईट जास्तीत जास्त अट्रॅक्ट करून त्याच्यावरती स्कॉर्चिंग तयार झालेली असते. तर बटर पेपर बॅग किंवा वर्तमानपत्र घेऊन आपण ही फळं कव्हर केली गेली पाहिजेत, नाहीतर आता मिरेकल क्लॉथ पण बरेच शेतकरी वापरत असतात, तर त्याचा पण वापर आपण करायला पाहिजे. आणि बॅलन्स न्यूट्रिशन बरोबरच पाण्याचा वापर, कारण स्कॉर्चिंग त्याच भागांवरती आढळते जिथं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, तर पाण्याचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे, वापसा अवस्थेत पाणी द्यायचं आहे स्कॉर्चिंगच्या अवस्थेमध्ये. फळांची हार्वेस्टिंग करत असताना मोठ्यात मोठ्या साईजची फळं ग्रेडिंग पॅकिंग करून आपल्याला हार्वेस्टिंग करायची आहे, कच्ची फळं तोडायची नाही आहेत, सॉर्टिंग करायची आहे. आणि अशा प्रकारचं 12 फळांचं पॅकिंग, 14 फळांचं, 18 फळांचं पॅकिंग करून आपल्याला एक्सपोर्ट किंवा मार्केटमध्ये आपण जास्तीत जास्त त्याचा रेट मिळवू शकतो. अशा प्रकारचे 4.5 किलोचं पॅकिंग दुबई मध्ये आपण पॅकिंग करत असतो, आपले बरेच शेतकरी याचं पॅकिंग करत असतात. सर्वात पुढचा जो मुद्दा आहे आपला रोगराई आणि कीड, तर रोगराई आणि कीड येण्यामागचं सर्वात मुख्य कारण आहे झाडाची प्रॉपर कॅनोपी, याने फांद्या त्यांना पडणारा सूर्यप्रकाश, त्याचबरोबर पाण्याचं नियोजन दिलं गेलं जात नाही. साधारणतः 1.5 ते 2 वर्षापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागा आपण बघत असतो, त्याच्यामध्ये त्यांची अवस्था वाढ झालेली असते, त्या वाढीमुळे झाडाच्या खोडापर्यंत सूर्यप्रकाश जात नाही आणि खूप मोठ्या प्रमाणात कीड आणि पेस्ट तिथं तयार झालेली असते. तर सर्वात महत्वाची पेस्ट आहे सुरसा अळी असं म्हटलं जातं त्याला, म्हणजे फळ पोखरणारी अळी. त्याच्यानंतर बार्केटिंग कॅटरपिलर आहे, थ्रिप्स आहे, पोमोग्रेनेट ऍफिड्स, मावा, मिलीबग, त्याच्यानंतर आहे पांढरी माशी, स्टेम बोरर बीटल, पिन होल बोरर. या सर्वांचा नियंत्रणासाठी आपण पुढे बघणार आहोत. त्याचबरोबर रोग आहेत लीप स्पॉट, सर्कोस्पोरा, कोलेट्रोट्रायकम, फ्रूट स्पॉट, बॅक्टेरियल ब्लाइट, झांतोमोनॉस ऑक्झिनोपोडिस पीव्ही पुनेकी आणि बरेच पोस्ट हार्वेस्ट डिसीजेस आहेत. तर इन्सेक्टमध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण फुल धारणा करत असतो डाळिंबाची, तर एक सारखी आणि एका वेळेस फुल धारणा होणं खूप आवश्यक आहे. म्हणजे जे स्प्रे आपण करणार आहोत की नीम ऑइल, 10,000 PPM चं नीम ऑइल, त्याचबरोबर डेसिस म्हणजे डेल्टा मेथ्रीन 1 ml प्रति लिटर आणि स्टिकर, या फवारणीद्वारे आपण सुरसा अळीचा कंट्रोल करू शकतो, फळ पोखरणाऱ्या अळीचा कंट्रोल करू शकतो. त्याचबरोबर बायोलॉजिकल पेस्टिसाइड्स बिवेरिया आणि मेटारायझियम 1 किलो 200 लिटर पाण्यामध्ये टाकून आपण त्याचा सुद्धा स्प्रे घेऊन बायोलॉजिकल कंट्रोलद्वारे, कारण फुल धारणा अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात मधमाशी शेतावरती असते आणि मधमाशीला नुकसान होईल अशी कोणतीही फवारणी आपल्याला करायची नाही आहे. त्याचबरोबर ट्रेसर आहे, स्पिंटोर स्पिनोसाइड हा एक घटक आहे, 0.5 ml ते 1 ml पर्यंत प्रति लिटर वापरून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला ते वापरायचं आहे. त्याच्याने सुद्धा फळ पोखरणाऱ्या अळीचा कंट्रोल होतो. त्याचबरोबर माझं असं ऑब्झर्वेशन आहे, परीक्षण आहे, की बागेमध्ये बहार धरण्याच्या पूर्वी बऱ्याच प्रमाणात मोठ्या संख्येने फळं अशीच लगडलेली असतात झाडांना आणि तिथं ह्या किडीचा प्रादुर्भाव वास्तव्यास असतो, सतत असतो. आणि तर त्यावेळेस आपण ही अशी फळं जी रोगग्रस्त आहेत, कीडग्रस्त आहेत, ही फळं एकत्र करून यांना नष्ट करायचं आहे.
मेकॅनिकल कंट्रोल आपण त्याला म्हणतो, याच्यामध्ये आपला सुरसाळीचा कंट्रोल आपण होऊ शकतो. म्हणजे पुढच्या येणाऱ्या बहारामध्ये त्याचं प्रोडक्शन वाढणार नाही, त्याची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होणार नाही. बार्केटिंग कॅटरपिलर ही त्याचबरोबर पिन होल बोरर या दोन समस्या सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत आहे. तर याला पिन होल बोररला कंट्रोल करणं एवढं इझी नाही आहे, म्हणजे कारण लहान टाचणीचे छिद्र पडलेले छिद्र त्याच्यामध्ये असतात आणि खोडाला लागलेले असतात आणि बाग मोठ्या प्रमाणात इन्फेक्टेड होऊन जाते. तर सुरुवातीपासूनच झाड जून आणि जुलै महिन्यामध्ये खोडाला पेस्टिंग करणे, त्याचबरोबर खोडकिड्याचं कंट्रोल करण्यासाठी खोडाला पेस्टिंग करणे खूप आवश्यक आहे. बोर्डोची पेस्टमुळे किड तिथं अंडी किंवा अड्या छिद्र पाडू शकत नाहीत. बोर्डो आणि गिरू पेस्ट करणं खूप मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे. थ्रिपचा कंट्रोल करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्लावरिंग पिरियडमध्ये हा खूप मोठ्या प्रमाणात फळांवरती स्कॉर्चिंग करत असतो. तर फुलकिड्यांचं नियोजन सुरुवातीपासून आपण पाण्याचा कंट्रोल जर कधी केला, मल्चिंग आधारित जर कधी बाग उभी केली, पाण्याचा कंट्रोल म्हणजे जे काय आपण लागवड करणार आहोत त्या सुरुवातीपासून प्रत्येक आठवड्यापर्यंत बाग ही डाळिंबाचं झाड हे तान काढत दिसलं पाहिजे. तान काढत दिसलं पाहिजे म्हणजे त्याला अतिरिक्त पाणी कोणत्याही प्रकारचं नको. अतिरिक्त पाण्यामुळे काय होतं, व्हिजिटेटिव्ह वाढीची अवस्था मोठ्या प्रमाणात येते. तिथं रस शोषण करणारी कीड थ्रिप्स आहे, पांढरी माशी आहे, मावा आहे, यांचा अटॅक मोठ्या प्रमाणात आणि सतत सतत होत असतो. तर सुरुवातीपासूनच आपण या किडीकडे जर आपण लक्ष दिलं तर आपण थ्रिप्सचा पण चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकतो. प्रत्येक फवारणीमध्ये आपल्याला निंबोडी अर्क तो पण 300 PPM, 1500 PPM आणि 10,000 PPM याचा वापर करायचा आहे. म्हणजे फुलधारणा अवस्था येईपर्यंत आपल्याच शेतावरील थ्रिप्स कंट्रोल मोठ्या प्रमाणात झालेलं असेल, त्याच्यामध्ये प्रतिकार क्षमता आलेली नसेल कोणत्याही कीटकाच्या कीटकनाशकाच्या प्रती, अशा पद्धतीनं आपल्याला थ्रिप्सचं नियंत्रण करायचं आहे. मावा त्याच प्रकारे आपल्याला नियंत्रण करायचं आहे. नवीन वाढीची अवस्था झाडावरती सतत होणार नाहीये, तिथं सुद्धा आपल्याला मावा फुलकडे मिलीबग यांचा कंट्रोल करता येऊ शकतो. त्याचबरोबर बायोलॉजिकल पेस्टिसाइड्स व्हर्टिसिलियम लिकॅनी मेटरायझियम या 1 किलो 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण जर याचा वापर केला तर प्रायमरी लेवलला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण याच्यावरती कंट्रोल मिळवू शकतो. प्रत्येक वेळेस केमिकल्सच वापर करायचा आहे असं नाही आहे. मिलीबग्सच एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहे, पण त्याचबरोबर आपण मिलीबगचा सुद्धा डायक्लोरोवास सारखं जे इन्सेक्टिसाइड आहे, गॅस पॉइझनस आहे, आणि त्याचबरोबर निंबोडी अर्क याचा वापर करून डायक्लोरोवास 1 ml प्रति लिटर व 10,000 PPM चा निंबोडी अर्क 1 ml प्रति लिटर घेऊन आपण मिलीबगचा कंट्रोल करू शकतो. पांढरी माशीचा सुद्धा स्टिकी ट्रॅप्स चा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये पांढऱ्या माशीचा कंट्रोल आपण करू शकतो. त्याचबरोबर पांढरी माशीचा अटॅक खूप मोठ्या बागांवरती होत असतो, तर त्यावेळेस पूर्ण पान कव्हर होऊन पानाच्या खालच्या बाजूला पांढरी माशी वास्तव्याला असते आणि ब्लॅक सुटी मोल्ड नावाची फंगस तिथं वाढत असते. तर प्रत्येक कीटकनाशक आणि त्याच्याबरोबर आपल्याला फंगिसाइड्स पण घ्यायचं आहे. सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट असे अल्टून पलटून फंगिसाइड्स घ्यायचे आहे. म्हणजे ती जी काळी बुरशी हनी ड्यू सारखा सबस्टन्स येऊन तिच्यावरती ती जी काळी बुरशी वाढलेली आहे त्याच्यामुळे झाडाचं फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण क्रिया थांबणार आहे, ती कंट्रोल करण्यासाठी आपल्याला फंगिसाइड्सचा सुद्धा वापर त्याच्याबरोबर करायचा आहे. शॉर्ट होल बोरोर त्याचबरोबर माइट्स माइटीसाइडचा वापर करायचा आहे. माइट्सचा वापर माइटीसाइड्स ओमाइट्सचा वापर करायचा आहे. सल्फर
डस्टचा वापर करायचा आहे. साधारणतः एप्रिल आणि ऑक्टोबर हीटमध्ये माइट्सचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असतो. एक ते दोन झाडांवरती सुरुवातीला दिसतो. काही झाडांची पानगळ झालेली असते. माइट्स रात्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असतात. तर एक सिंपल आपण 80% सल्फर जे मार्केटमध्ये मिळतं त्याचं 2 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी जर घेतली तर माइट्सचा आपल्याला कंट्रोल करता येऊ शकतो. सिकेटर्स आपल्याला स्टरलाइज करायचे आहेत. ज्यावेळेस आपण डाळिंबाची छाटणी करत असतो त्यावेळेस आपण ब्लिचिंग पावडर मध्ये सर्व सिकेटर्स आपल्याला स्टरलाइज करायचे आहे. सोडियम हायपोक्लोराईडच्या द्रावणामध्ये स्टरलाइज करायचे आहे की एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत ती इंजुरी जाणार नाही. बोर्ड पेस्ट आपल्याला वापरायचे आहे. जे जे कटिंग पार्ट्स झालेले असतील तिथं तिथं आपल्याला बोर्डो पेस्ट लावायची आहे. खोडांना पेस्ट लावायची आहे म्हणजे बॅक्टेरियल ब्लाइट सारखे डिसीज तिथं वास्तव्य करणार नाही. झाडाच्या बागेच्या चारही दिशेला आपला सुरू बांबू असे उंच झाडं आणि काही प्रकारची गजराज गवतासारखी गवत लावायची आहे. म्हणजे येणारे इन्फेक्शन किंवा आजूबाजूच्या बागेवरून येणारे बॅक्टेरियल ब्लाइट्स इन्फेक्शन आपल्या बागेवरती येणार नाही एवढी एक प्रिकॉशन आपल्याला करायची आहे. बॅरियर प्लांट्स लावायचे आहे. रेस्ट पिरियड मध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की रेस्ट पिरियड मध्ये आपण ह्या सर्व गोष्टी करायच्या आहे. बोर्डो मिश्रणाचा वापर करायचा आहे. बोर्डो पेस्ट लावायची आहे. त्याचबरोबर बॅक्टेरियल इन्फेक्टेड बागांमध्ये ब्रोमोपॉल नावाचा जो घटक आहे इम्युनोमॉड्युलेटर कॉपर ऑक्सिक्लोराइड आहे यांचा वापर आलटून पालटून घ्यायचा आहे. म्हणजे सुप्तावस्थेमध्ये जी रोग आहेत ती रोग सर्व नष्ट करण्याचं काम आपल्याला रेस्ट पिरियडमध्ये करायचं आहे. जनरली डाळिंब बागायतदार रोग आल्यानंतर नियंत्रण करण्याचा आपल्याला दिसतं की मोठ्या प्रमाणामध्ये रोग आल्यानंतर आपण त्याच्याकडे नियंत्रणाकडे वळत असतो. तर रेस्ट पिरियडमध्ये कंपल्सरी 2 ते 3 बोर्डच्या फवारण्या आपल्याला करणं आवश्यक आहे. मर रोगाची समस्या मोठ्या प्रमाणात आढळत आहे. मर रोगासाठी आपल्याला एक तर सुरुवातीपासूनच सांगितल्याप्रमाणे की डिसीज फ्री प्लांटिंग मटेरियल आपल्याला लावायचं आहे. कारण मुख्यतः मर रोगग्रस्त नर्सरी किंवा मर रोगग्रस्त रोपांसाठी वापरला गेलेला मेडिया याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये झाडांमध्ये इन्फेक्शन येत असतं. त्याचबरोबर जमिनीतून हे मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन येत असतं. त्यासाठी सुरुवातीपासूनच आपण ट्रायकोडर्मा कालिसेना ऍस्परजिलस नायजर पॅसिलोमायसिस सूत्रकृमीनाशक या बायोलॉजिकल फंगिसाइडचा वापर करायचा आहे. आणि ह्या गोष्टींना पुढे वाढणार नाहीत प्रिव्हेंटिव्ह वापर करायचा आहे. रोगग्रस्त झाडाचं ट्रीटमेंट करत असताना त्याच्या बाजूच्या झाडांना सुद्धा आपल्याला ट्रीटमेंट करायची आहे. 22:3 ग्रॅम प्रति लिटर असं 3 ते 4 लिटरचं द्रावण या झाडांना ओतायचं आहे. त्याच्या समोरच्या झाडांना सुद्धा ड्रेंचिंग करायची आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये याचा प्रसार होणार नाही आहे. कारण मर रोगामध्ये झाडाची जलवाहिनी आणि रसवाहिनी झायलेम आणि फोयलेम ह्या दोघही डॅमेज होतात. त्याचबरोबर पुढचे सुद्धा एक डिसीज आहे लिप स्पॉट सर्कोस्पोरा अल्टरनेरिया याचे तसंच विल्ट रोग आहे. झाडाचं सेक्शन आपण कट केल्यानंतर खोडामध्ये ब्राऊन झालेले स्टेम्स दिसतात. मुळी खराब झालेले दिसतात सडलेले दिसतात. पिन होल बोरर स्टेम बोरर हे सुद्धा झाडाला मर रोगाला कारणीभूत आहेत. सूत्रकृमी सुद्धा मर रोगाला कारणीभूत आहे. कार्बन डेझिम
ट्रॉपिकोनेझॉल यांच्या ड्रेंचिंग आपल्याला त्यांचे झाडांमध्ये करायचे आहेत. शॉर्ट होल बोरर साठी आणि स्टेम बोरर साठी आपल्याला खोडाला बोर्ड पेस्ट लावायची आहे. जेवढ्या झाडांचं इन्फेक्शन झालेलं आहे स्टेम बोरर द्वारे किंवा पिन होल बोरर द्वारे, तर बिव्हेरिया बासियाना, ज्या वेळेस आपण शेण खताचा वापर करत असतो, तर बिव्हेरिया बासियाना नावाचे फंगस आणि मेटारायझियम या दोघांचा 2-2 किलो 1 टन शेण खतामध्ये मिक्स मिश्रण करून थोडाजवळ आपण म्हणजे झाडाच्या मुळी क्षेत्रामध्ये आपण त्यांचा वापर करायचा आहे. कारण बिव्हेरीच्या संपर्कामध्ये पिन होल बोरर आणि स्टेम बोरर जर आले तर त्याला या फंगसमुळे त्यांना आपण नियंत्रणात आणू शकतो. त्याचप्रकारे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये खोडकिड्याची मादे अंडे देण्याचं काम करत असते, तर त्यावेळेस जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्या प्रत्येक झाडाच्या खोडाला बोर्डोची किंवा गेरूची पेस्ट आपण लावणं आवश्यक आहे. तर गेरूची पेस्ट लावत असताना 4 किलो गेरू, 10 लिटर पाणी, क्लोरोपायरीफॉस 20 ml, कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम, 200 ml पर्यंत नीम ऑइल याचा वापर करून 1.5 ते 2 फुटापर्यंत आपल्याला बोर्डो पेस्ट त्याचबरोबर गेरू पेस्ट लावायची आहे. निमेटोड साठी सुरुवातीलाच सांगितलं गेलं आहे की लागवडीबरोबरच आपण आफ्रिकन जातीच्या झेंडूची लागवड करावी किंवा देशी झेंडूची लागवड करावी. त्याचबरोबर रेस्ट पिरियडमध्ये जे काय आपण सर्व कामं करत असतो की रेस्ट आणि स्ट्रेस नंतर जे बेसल डोस भरत असतो, तर त्यावेळेस निमेटोड इन्फेक्टेड सूत्रकृमीग्रस्त मुळांचं प्रुनिंग होणं आवश्यक आहे. त्या मुळा काढायच्या आहेत, त्या काढल्यानंतर त्यांना नष्ट करायचं आहे. तिथं निंबोडी पिंडीचा जास्तीत जास्त 2 किलो प्रति झाड, 2 ते 3 किलो पर्यंत वापर करायचा आहे. केमिकलमध्ये 4-8 25 ग्रॅम प्रति झाड आणि कार्बोफ्युरॉन 30 ते 40 ग्रॅम प्रति झाड याचा वापर करायचा आहे. बायोलॉजिकलमध्ये पॅसिलोमायसिन शेण खताबरोबरच आपल्याला 10-20 ग्रॅम प्रति झाड या प्रमाणामध्ये वापरायचा आहे. अशा प्रकारचं आपण डाळिंबाचं लागवड तंत्रज्ञान बघितलं, त्याचबरोबर रोग आणि कीड बघितली. माझं एकच सर्व शेतकऱ्यांना म्हणणं आहे की डाळिंब लागवड करत असताना अभ्यासपूर्ण काटेकोर नियोजनातून आपण या शेतीचा ध्यास घ्यावा. त्याचबरोबर आपण फोटोग्राफमध्ये बघत आहात की खूप कष्टाचं हे असं पीक आहे. प्रत्येक झाडाची फांदी तयार करण्यापासून, कारण शेती आपली आहे, आपल्या शेतीला आपणच अभ्यासपूर्ण पुढे न्यायचं आहे. तर याचबरोबर मी माझे डाळिंबाची माहिती संपवतो. धन्यवाद, नमस्कार.